नमस्कार, हर्षा रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण ज्वारीची भाकरी करणार आहोत। त्यासाठी मी इथे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। यासाठी आपल्याला पाणी लागणार आहे। एका ताटामध्ये मी ज्वारीचं पीठ घेते। थोडं पाणी घेऊन आपल्याला ते पीठ चुरून घ्यायचं आहे। एकदम गच्च हाताने आपल्याला पीठ चुरून घ्यायचं आहे। पीठ गच्च चुरून घेतल्यामुळे भाकरी कडेने चिरत नाही। आपलं पीठ मळून झालेलं आहे। त्याला आणखी एकदा हातातने प्रेस करून आपण मळून घेऊयात। हे पीठ जास्त झालेलं आहे, यातलं थोडंसं पीठ मी बाजूला काढून ठेवत आहे। या पिठाचा गोळा तयार करायचा आहे। थोडंसं पाणी लावून आपण याला गोल करून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता मी वर आलेलं पीठ काढून ठेवलेलं आहे। यावर आता कोरडं ज्वारीचं पीठ ताटामध्ये भुरभुरून घ्यायचं आहे। भाकरीवरही लावून घ्यायचं आहे आणि हातालाही, आणि भाकरी थापून घ्यायची आहे। मी दुसरा हात बाजूने यासाठी लावलेला आहे की त्यामुळे आपली भाकरी ही गोल होते, त्याला आकार मिळतो। व्यवस्थित आपल्याला कडेने भाकरी थापून घ्यायची आहे। हलक्या हाताने भाकरीवर दाब देऊन भाकरी थापून घ्यायची आहे। भाकरीचं पीठ चुरत असताना ते व्यवस्थित चुरलं गेलं तर भाकरी ही बाजूने मोडत नाही, तिला चिरा पडत नाहीत, सगळीकडनं सारखी होते। त्यासाठी पीठ व्यवस्थित चुरून घेणं खूप आवश्यक आहे। पातळ अशी आपली भाकरी थापून झालेली आहे। मी गॅसवर तवा गरम करायला ठेवलेला होता। आपण दोन्ही हातावर भाकरी उचलून व्यवस्थित तव्यावर टाकायची आहे। गॅस मीडियम वर ठेवायचा आहे। भाकरीवरून पाणी लावून घ्यायचे। व्यवस्थित सगळ्या भाकरीवर पाणी लावून घ्यायचं आहे। आपण उलटून घेऊयात। खालची बाजू चांगली शेकल्यानंतर आपल्याला भाकरी उलटायची आहे। व्यवस्थित शेकली आहे खालची बाजू। भाकरीला आपण पालथं टाकूयात। तुम्ही बघू शकता भाकरी तव्यावर किती छान फुगून येत आहे। एकदम चपातीसारखी, पुरणपोळीसारखी आपली भाकरी फुगलेली आहे। एकदम टम्म फुगलेली आहे। समोरूनही चांगल्या प्रकारे ती भाजली गेली आहे। कडा व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहेत आपल्याला भाकरीच्या, काढून घेऊयात। दुसरी भाकरी टाकूयात तव्यावर।
पाणी लावून घेऊयात. भाकरी करणं खूप सोपं आहे, पण त्याची आपल्याला चांगली ट्रिक आली पाहिजे. पीठ व्यवस्थित चुरल्या गेले की भाकरी अगदी व्यवस्थित होते, मोडत नाही आणि छान फुगतेही. उलटून घेऊयात. बघू शकता दुसरी भाकरी छान फुगलेली आहे. गोल गरगरीत आपली भाकरी झालेली आहे. ज्वारीची भाकरी खाण्यासाठी थंड असते. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये भाकरी खाल्ल्याने अंगातली उष्णता कमी होते. आहारामध्ये एकदा तरी आपण भाकरीचा समावेश केलाच पाहिजे. तयार आहेत आपल्या भाकरी. मी तुम्हाला भाकरीचा पापडा काढून दाखवते. बघा किती सहज निघत आहे याचा पापडा. ज्वारीची भाकरी अशी लुसलुशीत आपली तयार झालेली आहे.